आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून विविध ठिकाणी अतिक्रमणे काढली जात आहेत. त्याच पद्धतीने पंढरपूर नजदीक असलेल्या टाकळी येथे देखील खोकेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचीच दखल घेत मागील 2 दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेडेचे युवक नेते भगीरथदादा भालके यांनी प्रांत कार्यालय, DYSP ऑफिस तसेच पालिका प्रशासन यांना निवेदन देऊन सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर अन्याय करू नका असे निवेदन दिले. त्याचवेळी त्यांनी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी संवाद साधला असता टाकळी येथे एका विशिष्ट नेत्याच्या घरी मुख्यमंत्री जाणार असल्याचे सांगत त्यामुळे तेथील खोकेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत असा नाव न घेता शिवसेना नेते महेश साठे यांना टोला लगावला होता. यावर काल शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांनी सोलापूर वाहिनी चॅनलशी संवाद साधला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावंत शिलेदार असल्याने मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यास विधानसभेला उभारण्याची संधी देतील अशी भीती वाटत असल्याने माझे राजकीय कोंडी करण्याची काही लोक प्रयत्न करत असल्याचं सांगत युवक नेते भगीरथ भालके यांना नाव न घेता महेश साठे यांनी टोला लगावला आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार नाना उवास साधतोय. सर, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विकास कामाचा सुपाटा सुरू झालेला आहे, काय सांगू शकाल? नक्कीच आमच्या नेत्याबद्दल मला अभिमान आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, तर आपणसुद्धा स्वतःला त्या ठिकाणी जर प्रश्न विचारला तर आपणसुद्धा मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी विकासात्मक कामं आणि जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आजतागायत भेटलेला नाही. मी माझा नेता म्हणून कौतुक करत नाही, परंतु जे करतं आहे त्याला काही अपेक्षा नसते, फक्त करताय एवढं जरी बोललं तर त्यांच्यासाठी अधिक प्रेरणा देणारा विषय असतो. आजकाल स्पर्धेचं युग आहे, 100% सगळेच म्हणणार नाही, परंतु वाईट गोष्टीला अधिक TRP मिळतो. चांगली कामं 1000 होतात, एखादं काम करणाऱ्याच्या हातून एखादी चूक होते नाही अशातला नाही, परंतु ते दुरुस्ती चुकतं आहे हे लक्षात आल्यानंतर दुरुस्तसुद्धा होत असतं. परंतु फक्त नेमकेपणाने एखाद्याच गोष्टीकडे बोट ठेवायचं आणि उर्वरित जी काही 100 कामं चांगली झालीत ती मात्र त्या ठिकाणी उजेडात आणायची नाहीत. आज जादूची कांडी कोणाकडंच नाही आहे. मलासुद्धा त्या ठिकाणी आज सगळं विश्व एकनाथजी शिंदेसाहेबांनी चकाचक करावं असं वाटतं, सगळे प्रश्न संपवायशी चुटकीसरशी वाटतात, परंतु ते शक्य आहे का? आज आपल्याला एखाद्या घरातलं काम करायचं जरी झालं, आपलं व्यक्तिगत स्वतः, तर मला वाटतं त्याला पैशाची तरतूद सुरुवातीला करायला लागते. आपल्या परपंचाचं नियोजन त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि त्यातून आपल्याला जर आता ह्या एखादं गोष्ट आपण प्रयोजनात घेतली तर आपल्याला कौटुंबिक गाडा चालवताना याचा भविष्यात काय आपल्याला विपरीत परिणाम किंवा किंमत तर मोजावी लागणार नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आज सरकार जरी म्हटलं तर सरकारकडे काही पैशाचं झाड नाही आहे. विविध कर, टॅक्स या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या विविध करांच्या माध्यमातून जो येणारा पैसा आहे त्याचं नियोजन नेमकेपणानं, त्याचा भ्रष्टाचार कसा होणार नाही, एखादी योजना त्या ठिकाणी निर्माण केली तर ती योजना निष्फळ ठरून त्या योजनेवरती कसा खर्च झालेला तो त्याचा वाया कसा जाणार नाही, आणि जो काही निर्णय घेईल, जी काही योजना लागेल ती नेमकेपणानं त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि त्याला फलदायी कशी ठरेल अशा योजना आखल्या पाहिजे. आणि त्या ठिकाणी शेवटच्या स्तरापर्यंत जे टेल टू हेड आहे हे मधी कुठं कट न लागता ती शेवटच्या घटकापर्यंत कशी 100% पोचली जाईल याचं नियोजन करणं म्हणजे उत्तम प्रशासन आणि उत्तम सरकार होय. आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला की नियोजन केलं जातं, मात्र हेच नियोजन करत असताना पंढरपूर शहरातील आजी माझे आमदारांना विश्वासात घेतलं नाही असं देखील बोललं जातं आहे. पंढरपूर शहरामध्ये एक सेल्फी पॉईंट उभारला जातो आहे स्टेशन रोडच्या मध्येच ठिकाणी, त्यावेळी तो वाद अनेक वेळा पेटला आहे, काय वाटतं? एकंदरीत कुणाला विश्वासात घेतलं जात नाही हे जे म्हणणं आहे ते आपल्याला माहिती असेल किंवा मी तुमचं चूक म्हणणार नाही, परंतु थोडंसं आपल्याला माहिती नसू शकेल. एखाद्याच आपल्या व्यापामध्ये आपल्याला एखाद्या विषय माझ्यासुद्धा लक्षात न राहतो, तसं तुमच्याही लक्षात न राहिलेलं असेल. कुठल्याही आमदाराला विश्वासात घेतलं जात नाही असं होत नाही.
कारण आज आपल्या भागाचं प्रतिनिधित्व समाधान अवताडे हे आमदार करत आहेत. याच्याबद्दल आपण त्यांना अधिक विचारलं की बाबा आपल्याला विश्वासात घेतलं का नाही, तर याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. त्याच्यामुळं आज ते सरकारमधील एक घटक आहेत. प्रत्येक गोष्ट आमदारालाच काय, परंतु स्थानिकच्या त्या त्या लोकप्रतिनिधींनासुद्धा आजीमाजींनासुद्धा विचारात घेतलं जातं. फक्त माझं म्हणणं असं आहे, फक्त एखाद्याच्या संत तुकाराम असू देत, सगळे महापुरुष असू देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, महात्मा ज्योतिबा फुले असू देत, शाहू महाराज असू देत, छत्रपती शिवाजी महाराज असू देत, अण्णाभाऊ साठे असू देत, हे सर्व महापुरुष ह्यांना एक विशिष्ट नाव आहे. अण्णाभाऊ साठेंना साठे नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर नाव आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंना फुले नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना भोसले नाव आहे. मला सांगा, फक्त आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचीच नावं घेऊन आपण त्या ठिकाणी जातो. मग त्या पूर्ण आंबेडकर घराण्यामध्ये, भोसले घराण्यामध्ये, फुले घराण्यामध्ये, साठे घराण्यामध्ये, होळकर घराण्यामध्ये, फक्त बाकी तेवढ्याचंच आपण नाव घेतो आणि त्यांचाच आपण विचार वारसा सांगतो. याचा अर्थ मग पुढचे फुले, महात्मा फुले किंवा त्यांचे वारसदार याचा का आपण वारसा सांगत नाही? कोणीतरी एक जन्माला येतो, तो कुठल्या जातीत कुठल्या घरात जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. तसं आज काही आजी माजीचे वारसदार आहेत, 100% आमच्या त्यांच्या पूर्वजांबद्दल किंवा त्यांच्या वडीलधाऱ्याबद्दल आम्हाला नितांत आधार आहे, परंतु विचारा नुसत्या वारसावर त्या ठिकाणी पुढची वाटचाल होत नसते, तर आपल्या पूर्वजांनी केलेल्या कर्माच्या जोरावर नाव मिळवलेलं असतं. आणि पुढची पिढी जर फक्त मी त्याचा वारसदार आहे म्हणून घरात बसून जर मला कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये विचारात घ्यावं, राजकीय क्षेत्रामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये मला विचारावं असं जर म्हणलं, तर कोणी कोणाचा सरकारचा जावाही नाही आहे. शेवटी तुमचंसुद्धा समाजासाठी काहीतरी योगदान असलं पाहिजे. आपण ज्याचा वारसा सांगतो त्याच्या पावलावर पाऊल आपण टाकलं पाहिजे. म्हणून कोणीतरी घरात बसणारा जर का आम्हाला विचारात घेतलं नाही म्हणजे, तर अशा लोकांच्या मताबद्दल मला वाटतं फारशी किंमत देण्याची गरज नाही. तुमच्यावर असं देखील आरोप केला जातोय की टाकळीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्या निवासस्थानी येणार आहेत, तुम्ही त्यांचा सन्मान करणार आहे अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर इथले अतिक्रमण त्या नेत्याचे लाड पुरवण्यासाठी, एका विशिष्ट नेत्याचे लाड पुरवण्यासाठी हे सर्व चालू आहे, गोरगरिबावर न्याय होतोय असं बोललं जात आहे, काय वाटतं? मुळात तुम्हाला सांगतो, मी नेता नाही, मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे, परंतु का कुणास माहिती की कालपासून बरेचसे आजी माझी स्वतःला नेते समजणारे मला नेते समजायला लागलेत. मुळात मुख्यमंत्री हे बाळासाहेबांच्या विचाराजीन गुरुवरी आनंदजी दिघेसाहेबांच्या विचाराच्या वारसावरती विचारावरती चालतात. तळागाळातल्या कार्यकर्त्याला कशी ताकद द्यायची असते हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर ते माननीय हिंदू हृदय सम्राट गुरुवरी धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेबांकडे शिकावी आणि बघावं. आज आपण ठाण्यामध्ये आमचे नरेशजी मस्के एक सामान्य कार्यकर्ते होते, आज अख्खा महाराष्ट्र अख्खा ठाणा त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊ नका, तिथली जागा निवडून येणार नाही, परंतु एकनाथजी शिंदेसाहेबांना ठाम विश्वास होता आणि एखाद्या कार्यकर्त्यानं आपलं एवढं मोठं काम केलं आहे तर त्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. कुणीतरी येणारा भांडवलदार वगैरे ह्याला ताकद देण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्याला, सच्चा कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद दिली आणि आपण रिझल्ट बघितला आहे. तसं मुख्यमंत्री महोदय माझ्या घराकडे येणार आहेत का नाहीत हा राहिला भाग वेगळा, येणार आहेत का नाही हे मला माहिती नाही, पण आपल्या पंढरपुरातल्या कथाकथित स्वतःला नेते समजणाऱ्यांना कुठनं जावाही शोध लागलाय की महेश नाना साठेकडे मुख्यमंत्री येणार आहेत. जे मलाच माहिती नाही त्यांना कुठनं जावाही शोध लागला, ते त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. त्यासाठी ते अतिक्रमण काढले जाते का? टाकळीमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण काढले जात आहे. एक आहे, त्यांना अशीही भीती असू शकते किंवा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे त्या ठिकाणी मी विश्वासू कार्यकर्ता आहे, प्रशासनाला असेल, तुम्हाला असेल, जनतेला असेल,
की सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विश्वासू कार्यकर्ता असं तुम्ही म्हणता, मी नाही म्हणत, जर विश्वासू कार्यकर्ता असेल तर महेश नाना साठे असेल, त्याचं कारण पण आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री महोदयांनी पहिली शपथ घेतल्यानंतर सार्वत्रिक कार्यक्रम 15,000 लोकांचा 10व्या दिवशी मी घेतला होता, आणि सार्वत्रिक निवडणुकीतला विजयसुद्धा 27व्या दिवशी मी दिलता, आणि माझ्या घरातील 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 5 सदस्य विक्रमी मतानं, आजी माजी जे स्वतःला म्हणतात ना, त्यांच्या विरोधात पॅनल लावून त्यांच्या विरोधात लोकांनी मला मत दिलं. आणि हा महाराष्ट्रातला नाही तर देशातला विक्रम आहे, एका घरातील 5. माझ्या कुटुंबाची सदस्य संख्या 8, त्यापैकी 5 लोकप्रतिनिधी आहेत, आणि एक त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेत कामाला आहेत, आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये एक संघटनात्मक कार्यकर्ता आहे, आणि माझे वडील माळकरी भजन कीर्तन सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आहेत. आता त्यावेळेस असं वाटू शकतं की मुख्यमंत्री महोदय हे महेश नाना साठेंच्या घरी भेट देऊ शकतात असं काही जणाला वाटतंय, परंतु त्यात भ्यायचं काहीच कारण नाही, आणि त्याच्यासाठी अतिक्रमण निघणारं ह्याच्यातली भागच नाही, परंतु अतिक्रमण काढायचा किंवा न काढायचा हा प्रशासनाचा भाग असतो. लक्षात घ्या, मला त्याच्यावर पुढं जाऊन जायचं आहे, पण मी अगोदर एक दुसरा विषय कंटिन्यू करतो. परंतु या लोकांना एवढी का भीती वाटायला लागली, मला आमदारकीला उभं राहायचं नाही आहे, मला आमदार बनायचं नाही आहे, परंतु काही आमदार बनायचं आहे अशा लोकांना इतकी भीती वाटायला लागली आहे की उद्या यदा कदाचित काय गणितं बदलली तर महेश नाना साठे एकनाथजी शिंदे गटाचे विधानसभेचे दावेदार होऊ शकतात. त्याच्यामुळं हे रोपटं वाढायच्या अगोदरच आताच नक मारला तर ते त्याचं नामोनिशान संपू शकतं, म्हणून व्यक्तिगत स्वार्थासाठी महेश नाना साठेला टार्गेट केलं जातं. राहता राहिला प्रश्न अतिक्रमणाचा, तर अतिक्रमण हा प्रशासनाचा भाग आहे. नक्कीच कुणाची घरं उद्ध्वस्त होऊन कुणाचा परपंच व्यवसाय उद्ध्वस्त व्हावा ह्या भूमिकेत आम्ही नाही, आम्ही सुद्धा चळवळीतले कार्यकर्ते आहेत. 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची भूमिका घेऊन आम्ही पुढं चालतो आहे. नक्कीच मला सांगा, आज विकासात्मक ह्या टाकळी भागामध्ये जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या नकाशावरती टाकळी हे गाव जरूर होतं, परंतु कधीही चर्चेत नव्हतं. आज टाकळी गाव अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेलं जातं आहे, ते आपण दाखवत आहात आपल्या माध्यमातनं. याचं कारण मलाच तुम्हाला विचारायचं काय आहे सांगा. महाराष्ट्रात सर्वसामान्य, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाच्या घरी येतो, मी त्या टाकळीचा भूमिपुत्र आहे, त्याच्यामुळं मुख्यमंत्री आल्यानंतर आपली टाकळी उजेडात त्या ठिकाणी प्रकाश झोतामध्ये आले, आणि मुख्यमंत्री महोदयांनी सढळ हातानं टाकळी गावाला विकासात्मक निधी दिला. मग ज्या ठिकाणी विकासात्मक काम, जनतेच्या अडचणी संपवण्याचं काम जर मुख्यमंत्री करत असतील तर जनतेच्या चुलीत पाणी घालण्याचं काम आमच्याकडनं होईल का? कदाचित नाही. परंतु जो टाकळी पंढरपूर जो त्या ठिकाणी शिरवावी हा राज्य मार्ग क्रमांक 338 जोडला जातो, हा साहेब 33 मीटरचा मार्ग आहे. एखाद्या वाईट गोष्टीच्या पाठीमागंसुद्धा नाही राहिलं पाहिजे, पण चांगल्या गोष्टीच्या पाठीमागंसुद्धा उभं राहिजे. अंतर्गत रस्त्यामधले आपण विकास घ्या, अंतर्गत पाण्याची योजना 28 कोटीची आहे, अंतर्गत रस्त्याची जवळपास 7.5 कोटीची त्या ठिकाणी कामं, काही वर्कआउट निघलेत, काही कामं चालू आहेत, काही कामं येणं बाकी आहे. आज आपण कधीही बल्ब अंधारयुक्त टाकळी भागात होती, आज आपण टाकळी गावात. मला तुमचं आवाहन करतो, संध्याकाळी 8 वाजता जा, 50W LED बल्ब प्रत्येकाच्या दारामध्ये प्रकाशमय झालेले आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये येणाऱ्या 2 महिन्याच्या काळामध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे, ती पाणीपुरवठा योजना 28 कोटीची आहे. स्वतंत्र जलशुद्धीकरण जॅकवेल आणि 6 टाक्या आणि प्रत्येकाच्या दारात नळ जाणार आहे. ही टाकीचं कामसुद्धा दिलेला विकास निधी महेश नानाला ह्याचं श्रेय जाईल, म्हणून काही मोठ्या बड्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना ही योजना अडवण्याची भूमिका घेतली, काही जणांनी तर 70-70 लाखाची खंडणी मागितली, हे सुद्धा मला काढायला लावू नका. जर माझ्यावर वार कराल तर मी तुमचं वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही. मी कधी आजपर्यंत मला वाटतं व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही आहे, परंतु आम्हाला यातून पैसा मिळवायचा नाही, परंतु हे विधायक कामाचं त्या ठिकाणी कधीही काही लोकांनी त्याचं सोशल मीडियामध्ये उदात्तीकरण केलं नाही. परंतु 0.1% समाज नाही, 99.99% समाज जर महेश साठेच्या बाजूने असेल तर त्या 99% लोकांना जाऊन आपण विचारा की त्या ठिकाणी साठे परिवारानं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यानं
ज्या पद्धतीनं कामं केले ती योग्य आहेत का अयोग्य आहेत, त्या माणसाबद्दलची आपली मतं काय आहेत हे जाणून घ्या, आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. परंतु काही विरोधकांनी त्या ठिकाणी आमच्या स्वतःच्या कार्यकर्त्याला जगविण्यासाठी शासकीय जागेवरती अतिक्रमणं केलेली आहेत आणि त्यातून त्यांच्या कार्यकर्त्याचाही स्वार्थ आणि त्यातून स्वतःचाही स्वार्थ की अशी खोकीधारकांना त्या ठिकाणी खोक्याला अभय देण्यासाठी महिना 2000 रुपये घेतलं जातं हे आपल्याला मान्य आहे का? हे आपल्याला चालेल का? 100% ह्या खोकेधारकाच्या पाठीमागं आम्ही उभा आहोत, राहणार आहे आणि त्यांचं पुनर्वसनसुद्धा करू. आज कुणाचंही अतिक्रमण निघणार नाही हाही शब्द मी आपल्याला देतो. परंतु ह्या लोकप्रतिनिधी, काल जर आपण एखाद्या सोशल मीडियावरती XYZ ह्या गोष्टीचं उदात्तीकरण करतोय, तो कुणाची सोशल मीडिया चालवतोय? माझी लोकप्रतिनिधीची सोशल मीडिया चालवतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याला अभय द्यायचं का जनतेला अभय द्यायचं आहे? ज्या ठिकाणी काही सोशल मीडियावर ज्या ज्या लोकांनी ती पत्र व्हायरल केली अतिक्रमणाची, ते सगळेजण आपण तपासून पहा, ते तुम्हाला कुणाचे कार्यकर्ते दिसतील? ते समाजाचा भाग आहेत का एखाद्या पार्टीचा विरोधकाच्या मोस्ट जवळच्या कार्यकर्त्याचा भाग आहेत? मला मटका चालवायचा नाही अतिक्रमण टाकून, मला दारू चालवायची नाही, दारूचे धंदे चालवायचे नाहीत, मला 10% व्याजदरानं त्या ठिकाणी व्याजबट्टा करायचा नाही आहे, आणि मला विनाकारण चांगलं काम करणाऱ्याला कुणाला घरात जाऊन ह्याच्या पाठीमागं फिरू नको त्याच्या पाठीमागं अशा दमदाटीसुद्धा करायच्या नाहीत. आमचा नेता कामातनं उत्तर देतो, त्या नेत्याची आम्ही वारसदार आहेत आणि आम्हीसुद्धा कामातनं उत्तर देतो. त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की जो 33 मीटरचा रस्ता आहे तो आपण जाताना बघा, तो फक्त 6 मीटरवरती आलेला आहे. 100% एखाद्याचा परपंच चालला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी शेवटी ज्या गोष्टीसाठी त्या वस्तूची किंवा त्या रस्त्याचं उपयोग होत असतो तो जर त्या उपयोगासाठी त्या उद्देशासाठी जर वापरात येत नसेल तर मला सांगा, भविष्यामध्ये अनेक त्या ठिकाणी ॲक्सिडेंटचे प्रकार झालेले आहेत. आज फुटपाथपेक्षाही रस्त्यावरती काही अतिक्रमणं आलेली आहेत, पार्किंग पुन्हा निम्म्या रस्त्यामध्ये आलेली आहे आणि आमच्या भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन ह्या रस्त्यावरती वाटचाल करतो आहे आणि विकासात्मक बाबी घडत असल्यामुळे इकडे जनतासुद्धा लोकसुद्धा राहण्यासाठी आज माझी ग्रामपंचायत नावाला ग्रामपंचायत म्हणून 33,000 लोकसंख्या ह्या भागामध्ये राहते आहे आणि त्या 33,000 लोकांचा त्या ठिकाणी एकच वाहतुकीचा मार्ग आहे हा टाकळी मार्ग आहे. प्रत्येकजण जीव मुठीत घेतात. आज गुंडेवारची आई देखील मागच्या काळामध्ये ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली. आमचे सय्यद चाचा, माणिक चाचांना परवा इथंच माझ्या ऑफिसच्या समोरच उडवलं. त्यांचा वय वर्ष 80 आहे, त्यांचा खोबा मणक्यातनं गेला. मला सांगा, एवढ्या म्हाताऱ्या माणसाचं जर का हार्ट फ्रॅक्चर झालं पुन्हा दुरुस्त होऊ शकतं का? मग मला म्हणायचं याला जबाबदार कोण आहे? आणि कालचे आपल्या कार्यकर्त्याची पाठराखण करणाऱ्या नेत्याला मला आव्हान करायचं आहे ना, आपल्या माध्यमातून आव्हान करायचं आहे. 100% अतिक्रमण आणखीन अधिक वाढू देत दुमत नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. परंतु जर यातून उद्या माझ्या भागातील कुणाचा जीव गेला ॲक्सिडेंटमुळं तर त्याची जबाबदारी आपण स्वीकारणार का? हा माझा त्यांना खऱ्या अर्थानं विचारायचा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून. त्याच्यामुळं जे चांगलं आहे योग्य आहे ते योग्य म्हणायला शिकावं. आज एवढाच आपल्याला पुळका होता तर आज टाकळी रोडला कुठली कारवाई नाही झाली, पंढरपूरमध्ये अनेक ठिकाणी कारवाया झाल्या. त्या ठिकाणी तुमचा पुळका कुठं गेला होता? त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व कुठं गेलं होतं? जिथं घटना घडते तिथं मात्र आपण नॉट रिचेबल आणि अनुपस्थित राहता आणि जिथं घडणारच नाही तिथं अगोदरच आग्याडोंब आणि आगस्थळीपणा केला जातो. म्हणजे नेमकेपणानं त्या ठिकाणी तुम्हाला टाकळी करायच्या त्या तुमच्या कार्यकर्त्याचं सुद्धा पडलेलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असे जादूगर आहेत की त्या ठिकाणी एखाद्या दगडाला सुद्धा त्या ठिकाणी मूर्तीरूप आणू शकतात, देवपण आणू शकतात, याची भीती आपल्या या सगळ्या आजी माजी कोणाला जे कोणी काल आरोप केले त्यांना भीती लागली आहे की उद्या जर यदा कदाचित काय झालं तर एकनाथजी शिंदेसाहेब महेश साठेसारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा विधानसभेचा उमेदवार म्हणून लॉन्च करू शकतात आणि उद्या हा आपला स्पर्धक होऊ शकतो म्हणून व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या ठिकाणी ह्या कार्यकर्त्याच्या आड जडून काल त्या काय स्टंट केला आहे तो त्या नेत्यांनी केलेला आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच व्यक्तिगत स्वार्थासाठी केलेला हा स्टंट असल्याचं त्यांनी आपल्या सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि विरोधकांना आव्हान देखील केलेलं आहे. तर पाहूया काय होतं ते. कॅमेरामॅन रोहित संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.